आय नो बाबा, मला पण परत यायचंच रे. हो ना, तिकडची एवढी सवय झाली आहे. हा, 4 महिन्याची सुट्टी नकोशी होतं यार. या आय नो आय एम स्टक हिअर नाव. बघूया कुठे. इथे हाय. ऐक ना. हा अरे, इथे बरं आहे पण काही तशी मजा नाही ना. या यू कॅनॉट कम्पेअर, राईट? कधी? नाही नाही ना, त्या पुढच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये करेन मी. हो नाही नाही, ऑनलाईनच करणार आहे. यप. नो, आय एम नॉट सपोज टू लीव सोनसरी अनलेस द केस एंड्स. नो, नॉट इवन मुंबई ऑफिस रे. एनीवे, तू जॉनशी बोलून घे, लेट मी नो. हा, सी या, बाय बडी, थँक्स. एक गुड न्यूज आहे. ओळख? नाही ओळखते. ते देशमुख वकिलांचा निरोप होता. त्यांनी उद्या आपल्याला ऑफिसमध्ये बोलावलंय आणि ते मला म्हणालेत की ते दगडूला समजावते. सो वाव, केव्हा भेटायचं? उद्या माझ्या बरोबरच चल ना ऑफिसला. गौरी, तुला वाटतंय आपण हे जे काही सगळं करतोय त्यानं खरंच आपला फायदा होईल? माहित नाही, पण म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत का? नाही, माझं असं अजिबात म्हणणं नाहीये. पण कपिल, आता तू जे काही बोललास त्याचा अर्थ तोच होतो. आय एम सॉरी देन. कसं आहे ना, कुणाच्या बोलण्याचा वागण्याचा आपण काय अर्थ काढू सांगता येत नाही. म्हणजे? म्हणजे काय नाही. एनिवे, तू म्हणतेस त्याप्रमाणे आपण सगळे प्रयत्न करून पाहू, सगळ्या शक्यता वगैरे पडताळून पाहू, बघू फायदा होतोय का. आणि काहीच सांगता येत नाही ना. कदाचित त्या दगडू परबला तुझी दया येईल आणि तू लगेचच सुटशील. ठीक आहे, उमेद पे दुनिया कायम आहे. कधी भेटायचं? त्यांनी अजून वेळ कळवली नाहीये, कळवली की लगेच सांगते. बरं, एक विचारू. म्हणजे मी तुला एवढी पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट सांगते, तरी सुद्धा तू काहीच रिॲक्ट नाही झालास का? हे बघ, काही झालं ना तरी हिम्मत नको हारूस, प्लीज. नाहीच हरणार मी. मला ना फक्त या गोष्टीचा अंदाज येत नाहीये की मला जिंकायला किती वेळ लागेल. माहित नाही, कदाचित लगेच जिंकशील. मेबी, मेबी नॉट. व्हाय आर यू साउंडिंग सो स्ट्रेंज? एम आय? या. रिअली? नो, आय एम नॉट. एनिवे, मला हे देशमुख वकिलांचा नंबर दे ग जरा. देते ना. पण तुम्हाला या केस वरून काढून नाही ना टाकणार आहेस? नाही ग, अजिबात नाही. मी फक्त नंबर एवढ्यासाठी मागितला की मी आता बोलून घेईन ना देशमुख वकिलांशी. उगाच तुला त्रास नको. एक मिनिट. मला कसला आलाय त्रास? हेच, त्यांच्याकडे यायचा माझ्या बरोबर. काही हरकत नाही, मी भेटे ना जाऊ. कपिल, मी तुला तुझ्या बरोबर आलेली नकोय का? नाही ग, अशातलं काहीच नाहीये. पण आता तुझी काही पर्सनल कामं असतील, त्याच्यासाठी तुला वेळ हवा असेल, सो या तुझ्या कामांमधून स्पेशली माझ्यासाठी वेळ काढायची काहीच गरज नाहीये. हे अगदी छोटं काम आहे, मी करेन एकटा. आ जाओ, जल्दी आ जाओ, देखो बहुत अच्छा है सस्ता. वो मैं टिकट बेच रहा था नाग और नागिन का डांस कार्यक्रम का. क्या? तुमको पता था कैसा है? वो आपने इधर तमाशा वाला आया था ना, उनका जो टिकट रह गया था ना, वो टिकट मैं अभी बेचने वाला है. अभी तुम नाग बन गया ना, तो अभी मुझको एकदम अच्छा चांस मिला है, सोचा सब टिकट बेच दू. क्या असलं, तू काय मला धंद्याला लावतोस काय रे? सा कावडा द्या ना. ये बघ, ही असली फालतूगिरी बंद कर, आधी तुला आधी सांगून ठेवतो. अरे बाबा, कुछ पैसा मिलेगा मुझको. गेली ना हवा, गेली ना. ही फालतूगिरी नाहीये. आपल्यामुळे जर कोणाला 4 पैसे मिळत असतील तर मिळू दे की. आता आपण नागोत तर त्याला कोण काय करणार आहे? हा हा, बरोबर बोलताय, एकदम बरोबर आहे. मुझको तुम दोनों का एक फोटो दे दो ना. या बाई, या फोटो बिटो काढू नका, असा फटके त्यांना पोटन. यू गॅप गे नाही, या फोटो बांध कर. हे आयटम जरा बाजूला, मला फोन आला बाजूला. गावत साहेबांचा फोन. एक मिनिट, आलो मी.
हाँ हेलो अरे आज कुठे साहेब काय तुम्ही पण मी कुठे असणार चुकला फकीर मशिदीत तसा मी रामाश्रयात रामाश्रयात हाँ तिकडे म्हणे इच्छाधारी नागिन आली रे हो काय साहेब तुम्ही पण ना अहो काय नाही एक आयटम आले आणि ती अशी बोलते की मी नागिन आहे आणि माझ्या प्रियकराच्या मारेकऱ्याला मी मारणार आहे त्याला शोधणार आहे मग तू का अडकलेस तिकडे काय नाही हो साहेब मी पण तिला टाइमपास करण्यासाठी बोललो मी पण नाग आहे तर ती लगेच हो पण बोलली अच्छा म्हणजे नागिणीचा बदला आणि तिला सनी भेटला मला काय सिनेमाची स्टोरी सांगतोस तू नाही हो साहेब अहो तर तुम्ही येऊन बघा अहो मी नुसतं टाइमपासच करतो तिच्यासोबत पण तिने लय सिरियस मध्ये घेतलं तिने तिच्या आईला पण सांगितलं आणि आई हो पण म्हणाली काय नाही हो नुसतं टाइमपास जर असं बोरिंग आयुष्य चाललं ना रामाश्रय मध्ये तेवढाच आपलं थोडस एंटरटेनमेंट टाइमपास अरे मी तर ऐकलं की तू लग्न करणार आहेस तिच्याशी नाही नाही साहेब येड लागलाय का मला लग्न बिग्न नाही ना तुम्हाला तर माहित आहे ना माझ्या मागे अशा लाखो मुली रोज लागतात की लग्न कर सगळ्यांबरोबर लग्न नाही करू शकत ना आपण हो बरोबर आहे रे हा तिच्या समाधानासाठी मी हो बोललो बाकी काय नाही पण माझं काय म्हणणं आहे समजा मुलगी चांगली असेल तुला आवडली असेल तर करून टाक ना लग्न हो साहेब नक्की फक्त या गरीबाला विसरू नको बाबा काय साहेब तुम्ही पण ना अरे म्हणजे मी येईन ना तुझ्या लग्नात अक्षता टाकायला म्हणून म्हटलं या या साहेब या ही नागिन आल्यापासून तुझा फोनच नाही रे मला अहो साहेब प्रॉब्लेम काय झालाय हा नागाचा कॉस्च्युम घातल्यापासून ना फोन ठेवायला जागाच मिळत नाही हो म्हणून जरा ते मिस अंड मिस कम्युनिकेशन झालंय बाकी काय तू नागाचा ड्रेस घातलास होय साहेब फोटो पाठव का व्हॉट्सअप वर लगेच लय भारी दिसतोय मी हा बर पाठव तसा मी सहजच फोन केला होता रे आठवण येते ना आपल्या माणसाची बर नागोबा जा आता तुम्ही हा नागिन वाट पाहत असेल तुमची जा काय सर तुम्ही पण ना माझीच मस्करी करा चला ओके सर बाय बाय गुड नाईट नंतर भेटू ओके बाय बाय अरे जर तू नसलास तर रामाश्रयावर काय चाललंय हे मला कसं कळणार रे माझ्या नागो अरे ऐक तू काळजी करू नकोस इकडे सगळं नीट आहे नाही कोणालाही शंका आली नाही आहे सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसलाय हो हो अरे आता सगळं आपल्या हातात आहे तू येतोयस ना प्लीज लवकर ये हे बघ जोपर्यंत सगळं आपल्या हातात आहे तोपर्यंतच आपल्याला डाव साध्य करायचा आहे तू येईस तोवर मी इकडचं सगळं मॅनेज करून ठेवते अरे हो हे सगळं माझ्या हातात आहे ओके बाय आय एम वेटिंग फॉर यू इच्छाधारी नागी इतके दिवस मी तुका शोधत होत आहे तू काय करणार आहेस माझ मी तुका घेऊन जातलय आणि बाटलीत भरून ठेवतलय का कारण तू हैसर असस तर ह्या लोकांचा त्रास होता ह्या लोकांचा त्रास देतास तू नागाशी लगीन करतलास ह्या लोकांका ह्या लगीन पसंद नाही आणि ह्या लोकांनी नाग लोकांची सोयरी पकडायची ही कुठली प्रथा आणि देण्या घेण्याचं तर ह्या लोकांनी खैसर बोलायचं बघ खैसर बोलतात असाल बघ आणि तू का भेटूचा असत तर खाई भेटायचा ह्यानी नाग नागिणीचा शो कोणी लावलाय हे कपिल कुठे बाबा ओ नागिन केले सब कुछ करना पडता आहे बहादूर साबजी अरे काय हे सगळं कधीपासून अंधश्रद्धांवर विश्वास ठेवायला लागलास अगं नाही हे नाग आणि नागिन आणि हे सगळं तुला पटलंय हा तसं म्हणावं तर असं नाहीयेस तू मी कसा आहे नंतर ठरवू आपण ये साबजी को क्या हो गया माहित नाही काय झालंय पण आजकाल असाच वागतोय